गोष्टीचं नाव आहे भोपळ्यातली म्हातारी। एक गाव होतं, त्या गावात एक म्हातारी राहायची आणि तिला एक मुलगी पण होती, पण ती दुसऱ्या गावात राहायची। एकदा काय झालं, म्हातारीला आली तिच्या लेकीची आठवण आणि ती निघाली तिच्या लेकीला भेटायला। पण वाटेत जात असताना एक भलं मोठं जंगल होतं। त्या जंगलात खूप सारे वन्य प्राणी होते। कोणते कोणते बरं? वाघ, सिंह, अस्वल, लांडगा, चित्ता, हत्ती असे। मग वाटेत जात असताना म्हातारीला कोण भेटतं? वाघ। वाघ काय म्हणतो? म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? मग म्हातारी काय म्हणते माहिती? नको रे बाबा, लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा। मग वाघ म्हणतो ठीक आहे, आणि मनातल्या मनात विचार करतो की जर आपल्याला जाडजूड म्हातारी खायला भेटणार असेल तर आपण हिला जाऊन द्यावं। आणि मग म्हातारी तिथून निघून जाते। आणि पुढे चालत जात असताना तिला कोण भेटतं? अस्वल। आणि अस्वल काय म्हणतं? म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? मग म्हातारी काय म्हणते? नको रे बाबा, मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा। मग अस्वल म्हणतो बर जा। म्हातारी तिथून पण निघते। आणि मग पुढे चालत जात असताना तिला कोण भेटत? तिला भेटतो लांडगा। लांडगा म्हणतो म्हातारी म्हातारी खाऊ का तुला? म्हातारी काय म्हणते? नको रे बाबा, मी लेकीकडे जाते, चार दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तुम्हाला खा। मग लांडगा म्हणतो ठीक आहे, म्हातारी आपल्याला जाडजूड खायला भेटणार असेल तर आपण हिला जाऊन द्यावं। आणि म्हातारी तिथून निघून जाते आणि ती लेकीच्या घरी पोहोचते। लेकीच्या घरी गेल्यावर तिथं छान जेवते, आराम करते आणि खरंच म्हातारी जाडजूड होते आणि ती जायला निघते। मग जाताना लेकीला सगळी हकीकत सांगते की मला कोण कोण भेटलं होतं वाटेत आणि मला आता सगळे खाणार आहेत, अशी सगळी हकीकत ती लेकीला सांगते। लेकीची हुशार असते आणि ती एक युक्ती चालवते। ती शेतातून भोपळा आणते, त्या भोपळ्यातला सगळा घर बाहेर काढते आणि म्हातारीला म्हणते तू याच्यात बैस, आणि जर कोण वाटेत भेटलं तर काय म्हणशील? म्हातारी बितारी मला नाही ठाव, चल रे भोपळ्या आटून उपटुडू, असं म्हणजे तुला कोणीही खाणार नाही आणि तू सुखरूप तुझ्या घरी पोहोचेल। मग म्हातारी तिथून निघते आणि जाताना तिला परत वाटे कोण भेटत? लांडगा। लांडगा काय म्हणतो? थांब म्हातारी, मी तुला ओळखले, तू म्हातारीच आहेस आणि आता मी तुला खाणार आहे। म्हातारी काय म्हणते? म्हातारी बितारी मला नाही ठाव, चल रे भोपळ्या आटून उपटून, असं म्हणते आणि तिथून पळ काढते आणि तिथून निघून जाते। पण परत वाटेत जाताना तिला कोण भेटत? तिला भेटत अस्वल। मग अस्वल काय म्हणत? थांब म्हातारी, मी तुला ओळखले आणि मी तुला आता खाणार आहे। म्हातारी म्हणते म्हातारी बितारी मला नाही ठाव, चल
रे भोपळे आठून उठून आणि तिथून ती निघून जाते. आणि मग तिला कोण भेटत वाटेत परत? वाघ. वाघ काय म्हणतो? थांब म्हटा रे, मी तुला ओळखले आणि आता मी तुला खाणार आहे. म्हातारी म्हणते, म्हातारे बितारे मला नाही ठाव, चल रे भोपळे आठून उठून. आणि मग म्हातारी तिथून निघते आणि थेट तिच्या घरी जाऊन पोचते अगदी सुखरू.